कारलं कितीही कडू असलं तरी शेतकऱ्यांच्या उन्नतीत किती गोडवा निर्माण करतं याचं उत्तम उदाहरण भोर तालुक्यात पाहायला मिळालंय. पारंपरिक शेतीला फाटा देत भोर तालुक्यातील भोलावडे येथील प्रगतशील शेतकरी सागर सूर्यकांत काळे यांनी 30 गुंठ्यांमध्ये कारल्याची लागवड केली. आता याच कारल्याच्या शेतीनं त्यांना लखपती केलंय. 30 गुंठ्यांमध्ये SRT पद्धतीने कारल्याची लागवड करत एका वर्षात लाखो रुपयांचं उत्पन्न त्यांनी घेतलंय. कारलं कडू असलं तरी त्यातील कर्बोदके, प्रथिने, खनिजे, अ आणि क या जीवनसत्वांमुळे आरोग्याच्या दृष्टीने कारल्याची भाजी खाल्ली जाते. कारलं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतं. लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमची मात्रा देखील यामध्ये अधिक असते. नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कारलं उपयुक्त आहे. या कडू कारल्यांनी सागर काळे यांच्या जीवनात गोडवा निर्माण केलाय. तेव्हा राज्यातील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत अत्याधुनिक शेतीकडे वळणं महत्वाचं आहे असं मत सागर यांनी बोलताना व्यक्त केलंय. मी SRT पद्धतीने 5 फूट बाय 2 फूट अंतरावर कारली पीक घेतले आहे. सदर पिकाला मी जीवामृत आणि गोकृपा अमृत यांचा आणि दशपर्णी अर्क वगैरे जैविक खतांचा जास्तीत जास्त वापर करत आहे. आणि सदर माल साधारण 150 किलोच्या आसपास थोडा 4 दिवसाला मिळत आहे 4th दिवशी. आणि तो पुणे बाजारपेठेत विकून मला साधारण 40 ते 50 रुपये दर मिळत आहे.